तिची परिस्थिती बिकट आहे. बाय माणूस बोरगाव मार्गे चालत आळसन मधन इथपर्यंत आलेले. काय नाव? काय नाव? गौरी कुलकर्णी. हा तुम्ही मला 1 रुपया सुद्धा उचल मिळाली. आणि तिचा नवरा वैयक्तिक अपंग आहे आणि बाय माणसाला जायचं म्हणून बाय माणसाला नाव उघड झालेलं काका. बारकी बारकी पोर माझी घरात आहे. काय मावशी उडाऊन कोण केलंय काढतो त्याच्यातलं काहीतरी मदत करा तर तुम्ही सरळ तिथं जाऊन उडी मारणार आहे. पर्याय नाही माझ्याकडे दुसरा काय चालला. हा पर्याय नव्हे आपल्याकडे. बिल किती झाले आता काय ते सांगण्याची गोष्ट नाही. किती वेळा फोन केलाय तुम्ही? फोन उचलत नाही. मुद्दाम विषय नाही. माणूस जर का मेल्यावर तुम्ही काय त्याला उडाव टाकता का पैसे? काय गरज आहे तुमच्या पैसे जाणार? चूक झाली का? काय गरज काय? काय संबंध काय तुमचा? आश्वासन तुमची नुकसान देतो. पैसे टाकून पैसे टाकून सगळ्या माणसांची वेगळी कारण थांबा जरा. तीन पेन्शन झालेलं असणार का तुम्ही? हे करत असाल लाच वाटली पाहिजे आर डिपार्टमेंटला. फोन नाही विषय संपला. विषय समजला. व्याजानं काढले पैसे मी 10%. खाली बसा जरा शेतकरी संघटनेच्या वतीने
तासगाव व नागेवाड़ी कारखान्याच्या थकित बिलासाठी आज खासदार संजय काका पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चानंतर त्यांनी पुन्हा मुदत मागून घेतली, त्यामुळे या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केलेला आहे आणि जोपर्यंत बिले मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून उठायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे। बुधवारी या तासगाव शहरातनं हेच या ठिकाणी ठिय्या मारलेले शेतकरी घरोघरी जातील, भाकरीची भीक मागतील आणि गुजराण करतील, पण जोपर्यंत बिल मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलेला आहे। कारखान्यांच्या चालू करण्याच्या भूमिका आम्ही घेतल्या, पण नुसती साखर आणि जुने प्लांट असल्यामुळं दरवर्षी गणित हे तोट्यातच जाण्याची भूमिका दिसून येते। म्हणून प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी एक इथेनॉल ब्लेंडिंग स्कीम आणली आणि त्याच्यामधून इथेनॉलला चांगले उसाच्या रसापासून बी हेवी आणि सी हेवी अशा तिन्ही पद्धतीनं ऑइल कंपन्यांनी इथेनॉल ब्लेंडिंग करण्याची भूमिका घेतली। एक महिना दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी पुन्हा त्यांनी याचे रेट वाढवले बायोसिरपचे, म्हणजे उसा केन ज्यूसचे बी सी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं रेट घेऊन सगळ्या ऑइल कंपन्यांनी यामध्ये ब्लेंडिंग करायचं ठरलं। त्या पद्धतीनं त्यांनी सुरुवातीला 10% केलं होतं, आता 20% 2024 पर्यंत होतं, तेही त्यांनी वर्षभरात लवकर करून 20% ब्लेंडिंग करण्याची भूमिका घेतली। त्या स्कीमखाली आपण अर्ज केले, आपल्याला त्यांचं सँक्शन आलं, 350 KLPD डिक्शनरी आपण त्या ठिकाणी प्राची फायनल केली। पण शेतकऱ्यांच्या पेमेंटच्या बाबतीमध्ये साखर राहिली, साखरचा कोठा आम्ही तासगाव कारखाना नव्यानं घेतल्यामुळं त्याचा कोठाही फार कमी आला, साखर विक्री करता आली नाही, त्यामुळं हे दुष्टचक्रामध्ये थोडासा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्याला होणारा त्रास झाला। आम्ही आज समोर येऊन लोकांना पुन्हा सांगितलं की बँकेचं प्रपोजल आणि दुसऱ्या बाबी पतसंस्थेकडून आम्ही ज्यादा व्याजदारानं सुद्धा का विना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज प्रकरणं केलेली आहेत। ह्या 8-15 दिवसांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळं संपेल, शेतकऱ्यांचं पेमेंट दिलं जाईल। पूर्वी आमच्या MD त्यांना सांगितलं होतं, पण काही प्रकरणं आम्ही बँकेत दिली, बँकेतून 1.5-2 महिन्यानं आम्हाला सांगितलं, पुन्हा पतसंस्थेत गेलो, पुन्हा आम्ही दुसऱ्या काही लोकांच्या प्रॉपर्ट्या घेऊन आमच्या आम्ही लोकांच्या प्रॉपर्ट्या घेऊन आम्ही त्याच्यावर कर्ज काढून प्रस्ताव दिलेले। लोकांचं पेमेंट ह्या 15 दिवसांमध्ये आम्ही निश्चितपणाने दिले। झालेल्या शेतकऱ्यांना त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली, कारण त्या शेतकऱ्यांना कष्ट करून, काबाड कष्ट करून हा ऊस आपल्या कारखान्याला घातला, त्यांना 2-4 महिन्याचा विलंब झाला, पण मी जाहीरपणानं सांगितलं त्यांना की 1 रुपयासुद्धा बुडणार नाही, हा विश्वास त्यांना दिला। थोड्या लोकांच्या भावना या निमित्तानं आपणाला दिसून आल्या की काही पेमेंट राहिल्यामुळं या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या, पण त्यांना आम्ही समजावून सांगितलं, त्यामुळं पेमेंट देण्याची भूमिका 15 दिवसात आम्ही निश्चितपणानं संपू। 2-5 दिवस मागं पुढं होतील, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही। ही भूमिका घेऊन आम्ही गेले महिनाभर झाला आता या सगळ्या बँकिंग प्रस्ताव पतसंस्था या माध्यमातून दिलेला आहे, त्यामुळे अडचण येणार नाही ही खात्री देतो। आणि जर काही त्या बाबतीमध्ये अडचणी उभाच राहिल्या तर आम्ही काही चांगल्या कारखान्याशी बोलणंही करतोय, 1-3 वर्ष चालवा, कारण इंडस्ट्री ही अतिशय अडचणीतनं संक्रमण करत चालते। ज्या कारखान्यांना इथेनॉल आहे, म्हणजे डिक्शनरी आहे, आणि ज्या कारखान्यांना को जनरेशन आहे, त्या बाबतीमध्ये त्यांना 4 पैसे राहतात, तेच प्रोजेक्ट घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे त्या दुष्टचक्रातनं बाहेर पडायसाठी, त्यामुळे अडचण राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं देतो।